फिर ऋतुजा लटके को लेकर के जिस प्रकार से बॉम्बे हाई कोर्ट में जो है मामला गया, आपको क्या लगता है? जसं काल परवाकडे जे काही चाललं होतं हे सगळं सर्कस चालू आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की जसं बीएमसीला आमचा दसरा मेळावा रोखण्याचा पूर्ण प्रयत्न झाला, आता हे नामांकन रोखण्याचा प्रयत्न झाला, हे सगळं होत असताना देखील आपण बघितलं असेल की प्रत्येक ठिकाणी दडपशाहीचं यंत्र वापरलं जात आहे, सरकारी यंत्रणा वापरली जाते आणि याचा दुरुपयोग हा लोक सहन करून घेणार नाहीत हे ते निवडणूक दाखवणारी निवडणूक. 51% मतं मिळून आम्ही विजयी मिळवू असं म्हटलं जात आहे. आता काय टक्केवारी त्यांना येते आम्हाला येत नाही, आम्ही कामं करतो आणि लोकांची कामं करत राहतो, आम्ही लोकांचा विश्वास आणि प्रेम हे घेऊन पुढे जात असतो, शतप्रतिशत वगैरे त्यांची गोष्ट आम्ही काम करत राहतो. बताया जा रहा है सहानुभूती का जो है फायदा उठाने का शिंदे गुट से. वो लोग कुछ भी कहे, वो जानते हैं वो हारे हुए हैं और हार उनके चेहरों पे दिख रही है, उनकी निम्न स्तर की राजनीति से दिख रही है. जिस तरीके से हाईकोर्ट ऋतुजा जी को जाना पड़ा उससे स्पष्ट होता है कि आप जो महाराष्ट्र की राजनीति रही है कि एक बायपोल हो रहा है, क्योंकि किसी का दुर्भाग्यपूर्ण निधन हुआ है, उनकी पत्नी वो लड़ाई आगे लेकर लड़ना चाहती हैं, आपने उनके लिए भी तकलीफ करने की कोशिश की. तो इतनी निम्न स्तर की राजनीति पे उतरने वाले लोग, गद्दार लोग, हार उनकी निश्चित है, इसलिए वो लोग इस तरीके की भाषा का इस्तेमाल.